शेतकऱ्याची मातीशी एक वेगळीच नाळ जोडली गेली आहे। शेतकरी याच मातीवर कष्टाच्या घामाने पीक घेतो, परंतु आता या शेतकऱ्यावर अवकाळीचं संकट ओढवलंय। शेतकऱ्याच्या हातात ओंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतलाय, पाहूयात। मराठवाड्यात अवकाळीचा हाहाकार, ऐन उन्हाळ्यात नद्यांना पूर, अवकाळीने घेतला 25 जणांचा बळी, शेतकरी राजा जगाचा पोशिंदा। हाच पोशिंदा आता डोळ्यातल्या अश्रूने आपल्या उद्ध्वस्त झालेल्या लेकरांसारख्या पिकांकडे बघतोय। त्याची ही पिकं अवकाळीने पूर्णतः नष्ट केली आहे। त्यामुळे माझ्या कांद्याची इतकी नुकसान झाली की 30 ते 40 हजार रुपये आतापर्यंत भरण्याचा खर्च आलाय मला। माझी नुकसान 1 ते 1.5 लाख रुपयाची झाली। आता माझ्यापाशी आत्महत्याशिवाय काही उरलेलं नाही। 1.5 महिन्यांपासून अवकाळीचा कहर आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं सगळं होत्याचं नव्हतं झालं। लाखो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली, त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालाय। अवकाळीचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला। अवकाळीने मराठवाड्यातल्या 1,22,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। 60,402 हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त झाली आहेत। नुकसानीचे पंचनामे होऊन सरकारकडून 84 कोटींची तातडीची मदत मिळाली आहे। गंभीर बाब म्हणजे अवकाळीमुळे एकट्या मराठवाड्यात 25 जणांचा बळी गेलाय, तर 29 जण जखमीही झाल्यात। याशिवाय पावसामुळे पशुधनाचं नुकसान झालंय। 452 जनावरांचा मृत्यू झालाय, तर 941 घरांची पडझड झाली आहे। अगोदरच मार्च आणि एप्रिल मधल्या अवकाळीनं झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं कंबण मोडलं। त्यातच आता हवामान विभागानं दिलेल्या अवकाळीच्या नव्या इशाऱ्यानं शेतकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढली, त्यामुळे अवकाळीचा आणखी किती तडाखा बसतोय या भीतीने शेतकरी चिंतातूर झालाय। माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।